शासनाची जलयुक्त शिवार योजना, कृतिशील अधिकाऱ्यांचे प्रयत्न आणि त्याला लोकसहभागाची जोड मिळाल्यानंतर कसं चित्र उभं राहतं ते सांगली जिल्ह्यातल्या शिराळा आणि वाळवा तालुक्यामध्ये समोर आलंय. पाहूया आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. ही कमाल आहे जलयुक्त शिवाराची. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा वाळवा तालुक्यातील बंधारे शेततळी आता अशी ओसंडून वाहू लागली. ही किमया साधली आहे जलयुक्त शिवार योजनेमुळे. नदी उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती शिराळा तालुक्यात बघायला मिळायची. धरणाचा तालुका असून सुद्धा घाट माथ्यावर मात्र पाणी टंचाई असायची. मात्र कृषी विभागानं पाण्याचं नियोजन केलं आणि शेतकऱ्यांनी पिकाचं नियोजन केलं. जलयुक्त शिवारमध्ये मोठी कामं झाली आणि त्यामुळे आता घाटमाथ्यावर सुद्धा फळबागा फुलू लागल्या आहेत. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली इथे वारणा धरण असल्यानं तालुक्यात मुबलक पाणी असं चित्र सर्वांसमोर उभं राहतं. वास्तविक पाहता या घाटमाथ्यावरच्या अनेक गावात पाणी टंचाई असते. पावसाचं पाणी वाहून जात असल्यानं पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पण जलयुक्त शिवार योजनेमुळे आता चित्र बदललंय. शिराळा तालुक्यातल्या 14 गावात जलयुक्त शिवार योजनेतून सिंचनाची 206 कामं झाली. या कामांमुळे जवळपास 315,000 घनमीटर इतका पाणी साठा उपलब्ध झालाय. रब्बी हंगामाच्या पिकाला आता उपयुक्त असं भरपूर पाणी झालेलं आहे. ह्या तलाव्यांच्या खाली, तलाव नंबर 1, 2, 3 ह्या तलाव्यांच्या खाली 5-6 विहिरी आहेत. त्या पहिल्या 3-4 मीटर फक्त पाणी होतं, आता त्या 5-7 मीटरनं पाणी वाढलेलं आहे. आणि आत्ता येणारं रब्बी पीक आम्हाला पूर्णपणे त्या रब्बी पिकाचा फायदा मिळणार आहे. पाणी पातळीत वाढ झाल्यानं 1,500 हेक्टर बागायती क्षेत्रासाठी पाण्याची हमखास सोय झाली आहे. तर 2,500 हेक्टर क्षेत्रावर संरक्षित पाणीही देता येणार आहे. यापूर्वी खरीप हंगामात केवळ भात पीक घेतलं जात होतं आणि पाण्याची सोय नसल्यानं घाट माथ्यावर रब्बी हंगामात ज्वारीला हमखास उत्पन्नाची हमी नव्हती. मात्र जलयुक्त शिवार योजनेद्वारे झालेल्या सिंचनामुळे रब्बीच्या हंगामात ज्वारी हरभरा घेण्याची संरक्षित पाण्याची सोय झाली. सोबतच गावात मोठ्या प्रमाणात फळबागा देखील वाढल्या. केळी, कोकम, लिंबू, नारळ, आंबा, चिकू यासारख्या फळबागा इथे लावल्या जातात. मागेल त्याला शेततळी या योजनेमधून शेततळ्याचा जो पुरवठा केला, त्या ठिकाणी त्या शेततळ्यामध्ये पाणी साठवून शेतकरी फळबागाकडे वळलेले आहेत. गुळ्यासारख्या ठिकाणी आपण कोकण लेमन जातीची फळबाग सुद्धा केलेली आहे. MREJ माध्यमातून आपण बांधावर फळबाग लागवडीचा कार्यक्रम घेत आहोत. यामुळे झाडांची संख्या सुद्धा वाढणार आहे. वळवा तालुक्यातही जलयुक्त शिवार योजनेचा यशस्वी परिणाम दिसू लागलाय. तालुक्यातल्या 18 गावात या योजनेची कामं झाली आहेत. गेल्या काही दिवसात या ठिकाणी मोठा पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचं सिंचन झालं असून 350,000 घनमीटर एवढा पाणी साठा निर्माण झालाय. तालुक्यातली 80% बंधारे भरले, त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. जलयुक्त शिवार योजनेला कृतिशील अधिकाऱ्यांचे प्रयत्न आणि जनसहभागाची जोड मिळाल्यास बागायती फुलते आणि शिवारात हिरवाई नांदते, हेच वाळवा शिराळाच्या नागरिकांनी दाखवून दिलंय. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.